डेमो विनर हो याला यूएसबी कनेक्शन है बैक साइड ला आणि हा होल्डर टाइप लॉक होतो यूएसबी कनेक्शन कनेक्ट करायचं इथं साइड ला जागा दिली यूएसबी ठेवण्यासाठी हाला लॉक यामध्ये आपण आता सिम कार्ड टाकणार आहोत सिम कार्ड आणि मेमरी कार्ड टाकण्यासाठी दोन्हीसाठी इथं साईडला जागा दिलेली आहे झूम करता एकदा वाटलं असतं ह्या साईडला जागा आहे ह्या साईडला सिम कार्ड लागते ह्या साईडला एस डी कार्ड मेमरी कार्ड लागते हे लॉक अनलॉकचा आवाज येतो त्यावेळेस लॉक झाला की सिम कार्ड कनेक्ट होईल इथं ऑन ऑफ करण्यासाठी साईडला बटन दिलेलं आहे सी टाईप चार्जिंगने पण चार्जिंग करू शकतो आपण ज्यावेळेस समजा ऊन वगैरे नाही पडत त्यावेळेस तुम्ही सी टाईप चार्जरने पण चार्जिंग करू शकता बॅटरी फुल करू शकता हे ऑन ऑफचं बटन आहे इथं ऑन केलं आहे आपण आता ह्यामध्ये इंडिकेटर येतो हे बघा ऑन झाल्याचा त्यानंतर V380 ॲप डाउनलोड करायची आपल्याला ही V380 ॲप राईट साईडला प्लसचा सिम्बॉल येतो यावरती क्लिक करून ॲड कॅमेरा एक नंबरलाच ऑप्शन आहे ॲड केल्यानंतर ह्या कॅमेऱ्याच्या ह्या साईडला QR कोड आहे हा आपण स्कॅन करतो आहे स्कॅन केल्यानंतर हा ID जनरेट होतो ॲड डिवाईस म्हणून ऑप्शन आहे ॲड डिवाईसवरती क्लिक केलं पासवर्ड विचारतो आहे पासवर्ड View device save एक मिनट स्टॉप करें हाँ कैमेरा एक्टिव झाला है यावर इथं वरती बॅटरी दाखवतो आहे ज्यावेळेस आपण आउटडोअरला लावू हा सोलार पॅनल त्यावेळेस तो तिथे बॅटरीचा सिम्बॉल येईल ह्या कॅमेरा मोबाईलवरती इथं वरच्या साईडला बॅटरीच्या बाजूला राईट साईडला चार्जिंगचा सिम्बॉल येतो ऑपरेटिंगसाठी इथं PTZ ऑप्शन दिलेलं आहे मोबाईलमध्येच या साईडला PTZ ऑप्शन आहे इथनं आपण कॅमेरा फिरवू शकतो राईट लेफ्ट वरती खाली इथनं पुन्हा ऑपरेटिंग होते त्यानंतर यामध्ये मोशन ट्रॅकिंग
अलार्म सिस्टम पण आहे. अलार्म सिस्टमवरती सायरन केल्यानंतर याला आपण चेंजही करू शकतो. हा डिफॉल्ट वॉइस आहे. यावरती लाईट ऑन ऑफसाठी पण, कॅमेऱ्याच्या लाईट ऑन ऑफसाठी बटन दिलेलं आहे फक्त. ऑपरेटिंग कॅमेऱ्याची लाईट ऑन ऑफ होणार. अदर लाईट ऑन ऑफसाठी आपल्याला रिमोट दिलेला आहे. मेन स्ट्रीट लाईटसाठी आपण रिमोट दिलेला आहे. आणि कॅमेऱ्याच्या लाईट ऑपरेटिंगसाठी इथं ऑन ऑफचं मोशन सॉफ्टवेअरमध्येच ऑप्शन आहे. त्यानंतर PTZ प्रीसेट PTZ आहे, म्हणजे ॲटो आपण लोकेशन सेट करू शकतो. त्या साईटला क्लिक केल्यानंतर ॲटोमॅटिक कॅमेरा तिथे फिरणार, तुम्हाला फिरावं लागणार नाही. मोशन ट्रॅकिंग आहे. मोशन ट्रॅकिंगमध्ये कॅमेरा मोशन ज्यावेळेस होईल त्यावेळेस मोशन ट्रॅक करू शकता तुम्ही. कॅमेरा ॲटोमॅटिक त्यांना ट्रेस करेल. इमेज सेटिंग आहे. इमेज सेटिंगमध्ये कलर कॉन्ट्रास्ट, फुल कलर, नाईट कलर, ब्लॅक अँड व्हाईट. नाईटला तुम्हाला कसं बघायचं आहे त्यासाठी आहे इमेज सेटिंग आहे. ॲटोवर जर ठेवलं नाईटला फुल कलर दिसेल. त्यानंतर ऑप्शन दिलेलं आहे ब्लॅक अँड व्हाईट जर बघायचं आहे, कारण की ऑलरेडी तुमच्यावरती जे हे पॅनल लावलेलं आहे LED लाईट्स, त्याची लाईट पडल्यामुळे काय होतं आहे की याची लाईटचा प्रकाश कमी होतो आणि बॅटरी पण चार्ज जास्ती जाईल. त्यामुळे याची जर लाईट पडती आहे तर तुम्हाला याची नाही लावली तर चालेल, ब्लॅक अँड व्हाईटवर ठेवायचं, नाही तर ॲटोवर ठेवायचं. ॲटोवर ठेवल्यानंतर त्याची लाईट लागल्यानंतर याची लाईट कॅमेऱ्याची लाईट ॲटोमॅटिक बंद होते. बाकी कॅलिब्रेशन आहे. PTZ कॅलिब्रेशन म्हणजे ज्यावेळेस तुम्ही मुवमेंट करताय आणि स्लो होत आहे आणि काही राईट केल्यानंतर लेफ्ट होत आहे त्यावेळेस इथून रिसेट करू शकता. PTZ फक्त पॅन्टील म्हणजे राईट लेफ्ट फिरणं, वर खाली करणं, त्यासाठीच फक्त.